समाजात आजही मुली नकोशा झाल्यात. प्रत्येकाला आई हवी आहे, बायको हवी आहे, बहीण हवी आहे, मात्र मुलगी का नको हे समाजापुढे मोठं कोडं पडलं आहे. आपण जर पाहिलं तर मुली या मुलांपेक्षा हुशार असतात, परंतु वंशाचा देवा म्हटलं की मुलगा हवा आहे, मग मुलगी का नको. एकीकडे सरकार म्हणते बेटी बचाओ बेटी पढाओ, मात्र शासनाचा हा आदेश फक्त कागदावरच राहिल्याचं चित्र आजही स्पष्ट झालं आहे. प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरगावात काल रात्री 10 सुमारास शिरगाव बसस्थानकावर संतोष गोपाळे या ग्रामस्थाला लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला. त्याने जवळ जाऊन पाहिले तर बसस्थानकात अडगळीच्या ठिकाणी 21 दिवसांची मुलगी एक निर्दयी मातेने सोडून गेली होती. या ग्रामस्थांनी पोलीस पाटील समीर शेख यांना फोनवरून ही माहिती दिल्यावर पोलीस पाटील घटनास्थळी दाखल झाले. पाहिलं असतं तर त्या मुलीला एखाद्या प्राण्यांनी, म्हणजे इथं बऱ्याच ठिकाणी फिरणारे प्राणी असतात, त्यांनी तिला उचलून दिली असती कुत्र्यांनी वगैरे, आणि त्या मुलीचा जीव जागावला गेला असता. आज त्यांच्या प्रसंग आवधानामुळे आज त्या मुलीचा जीव वाचला गेला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मला बोलावून घेतलं, मी तुरंत त्या ठिकाणी आलो, लगेच हजर झालो, आणि त्या माझं झाल्यानंतर पोलीस वगैरे त्या पोलीस सपोर्ट केली, आणि तिला आम्ही तिथं तिला ससूनला दाखल केली. त्याला पोलिसांनी 317 कलमांतर्गत तिला हे केले, कलम दाखल केले, गुन्हा दाखल केला. प्रकार अत्यंत वाईट असा प्रकार आहे, आणि ज्यांनी ज्या म्हणजे ज्या इसमानी ज्या लोकांनी म्हणजे ज्या ज्यांनी त्याला तिथं सोडून गेले त्या मुलीला, त्या ज्यावेळेस ते सापडतील, कारण मुलं पोलिसांनी मला सांगितलं आम्ही त्याला शोध देणार आहे 100%, कारण ती मुलगी खूप मोठी नाही, TBCची दुसरी मुलगी कुठल्या दाखवण्यात दिलेली इथं झालेली असणार 100%. तिचा शोध घेऊन त्यांना पकडल्यानंतर त्यांच्यावरती जवळजवळ कडक कारवाई करण्याचा पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. पोलीस पाटलांनी गावातील काही महिलांना बोलावून अगोदर त्या बाळाला दूध पाजलं आणि पावसाने भिजलेले कपडे बदलून ते बाळ पोलीस पाटलांच्या हाती सोपवलं. तात्काळ पाटलाने तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गाठून त्या नकोशीला पोलिसांच्या मदतीने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केलं. आजच्या घडीला ती नकोशी सुखरूप आहे. या जागृत ग्रामस्थाने वेळीच जर या मुलीच्या रडण्याकडे लक्ष दिलं नसतं तर या बाळाचं काय झालं असतं. रात्री 9:30 वीज आणि पाऊस दोन्हीचा पण काळ चालू होता, आणि मी रोडनी पायी पायी घरी चाललो होतो, जेवण करून आलो पण घरी चाललो होतो. अचानक मला लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला, आणि मग मी इथं बसस्टॉपमध्ये येऊन पाहिले तर एक लहान मुलगी माझ्या अंदाजे, आणि मग मी त्या मुलीला पाहिल्यावरती मी सुद्धा घाबरून गेलो, आणि मी आमच्या शिरगावचे पोलीस पाटील समीर उस्मानभाई शेख यांना त्वरित फोन केला की अशी अशी घटना आपल्या इथं घडलेली आहे, ती मुलगी तिच्या अंगावरती कपडे नाही काय नाही, ती या पावसामध्ये अशीच फरशीवरती पडलेली आहे. तर मग ते 2 मिनिटातच इथं लगेच आले, त्यांनी मला त्यांनी त्या मुलीला पाहिलं, आणि त्यांनी लगेच गावातील 2-3 महिलांना सांगितलं की थोडंसं दूध घेऊन या. गावातील 2-3 महिला आमच्या या ठिकाणी आल्या, त्यांनी त्या मुलीला जवळ घेतलं, तिला कपडे वगैरे तिच्या अंगावरती टाकली, आणि तिला दूध पाजलं, आणि त्यानंतर आमच्या गावचे पोलीस पाटील मला म्हणले की आपण रीतसर कारवाई करू, आपण पोलीस स्टेशनला फोन करून जे काय असेल ते आपण रीतसर करू. मग त्यांनी तळेगाव पोलीस स्टेशनला फोन केला, आणि तळेगाव पोलीस स्टेशनला आम्हाला असं सांगण्यात आलं की तुम्ही त्या बाळाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये या म्हणून. आम्ही लगेचच त्या बाळाला घेतलं आणि पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला गेल्यावरती त्या बाळाची संपूर्ण तळेगाव पोलिसांनी सुद्धा देखरेख केली. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री आहेत. कोणी तर मुलगी नको म्हणून त्या बाळाला बस स्टँडवर लावारीस सोडून निघून गेलं. पाऊस आणि थंडीने ते बाळ खूपच गारठून गेलं होतं. सदर मुलीला ताब्यात घेऊन आणि दूध देऊन त्यांनी उबदार कपड्यात घेऊन नकुशीचे प्राण वाचवलेत. मी रस्त्याने आमचं कुत्रू असतं त्याला जेवायला द्यायला चालले होते, आणि इथं माणसं बघून मी आले तर ती मुलगी इथं पडलेली होती, रडत होती. मग मी तिला आपली घेतली, दूध बीत पाजलं, आणि बाळ त्यात गुंडळून पाटलांक परत म्हणले ही तुम्ही घ्या आता घ्या. एक महिला उलट लोकांना पुरी मिळत नाहीत आता, आणि हे केवढं पुण्याचं काम आहे. मुलगी म्हणजे चांगलीच आहे, मुलापेक्षा मुलगी चांगली. अशा मात्याला कसा वेची जातच बोलणार ना आपण साहेब, काय म्हणणार आहे दुसरं, चांगलं आहे का हे लहान बाळ, त्याला काय कळतंय का काय होतंय. तो संतोष नुसता इथं असा नाचत होता, काय करायचं टाकूया मुलीचं म्हणून. देश पातळीवर कितीही बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा दिला तरी जमिनीवरची परिस्थिती जरा वेगळीच आहे.
आजही आपल्या देशात मुलगी झाली म्हणून लोक नाराज होतात आणि लावारिसपणे सामाजिक ठिकाणी सोडून निघून जातात. सध्या लोकांना मुली नकोच आहेत, परंतु हे असंच चित्र निर्माण झालं तर मुलींचं प्रमाण कमी होऊन भविष्यात मोठं संकट उभं राहील यात शंका नाही. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.